नमस्कार, मी अभिनेत्री शिल्पा ठाकरे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार, तुम्ही इथे आलात. मी पहिल्यांदा मालिकेमध्ये पदार्पण करते आहे. ही माझी पहिली मालिका असणार आहे, जिचं नाव आहे नवी जन्मे नमी, जी 6 नोव्हेंबरपासनं सोमवार ते शनिवार 7:30 वाजता संध्याकाळी सन मराठी वाहिनीला येते आहे प्रेक्षकांच्या भेटीला. माझ्या भूमिकेबद्दल थोडक्यात सांगेन. मी स्वानंदी नावाचं कॅरेक्टर प्ले करते आहे, जी गावातली मुलगी आहे, जी अतिशय धाडसी आहे, खूप पॉझिटिव्ह आहे, तिला आपल्या लोकांप्रती खूप प्रेम आहे आणि ती आपल्या लोकांसाठी काहीही करायला तयार आहे. काहीही म्हणजे अगदी काहीही. घरात वडील नसल्यामुळे सगळी जबाबदारी तिच्यावर, तिच्या बहिणीवर आणि आईवर आहे आणि भावावर आहे. त्यामुळे स्वतःच्या बहिणीसाठी ती काय काय पद्धतीने कशी समोर लढा देते आणि कशी खंबीरपणे उभी राहते, अशी स्वानंदीची स्टोरी आहे. आत्तापर्यंत सासू सुनेच्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात मराठी इंडस्ट्रीमध्ये मांडण्यात आलेल्या आहे आणि हे खूप काळाप्रमाणे चाललेलं आहे. म्हणजे अत्यंत नेहमी नेहमी हेच सगळ्या गोष्टी सुरू आहे. सो पहिल्यांदा सर्वप्रथम तर मी दशमी क्रिएशनला, जे आमचं प्रोडक्शन हाऊस आहे, त्यांना थँक्यू म्हणेन की एक वेगळा विषय इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. कारण तुम्ही जर पोस्टर पाहिलं असेल तर पोस्टरवर 2 हिरो आणि 1 प्रेग्नंट मुलगी तुम्हाला स्पेसिफिक तिथे दिसते. सो पोस्टरच इंटरेस्टिंग असल्यामुळे त्याच्या मागची गोष्ट ही सगळी इंटरेस्टिंग असणार आहे. मी छोट्या छोट्या कलाकारांपासून सगळ्यांबरोबर काम करायला सुरुवात केली होती आणि या मालिकेमध्ये, म्हणजे या मालिकेमध्ये बरेच मोठमोठे कलाकार आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करताना मला चॅलेंजेसही खूप आलेत. कारण आपण सुरुवात असते आणि एक मनामध्ये भीती असते. सो ती काढायला मला बरेच दिवस गेलेत, अर्थात म्हणेल की महिना गेला. आणि चॅलेंज म्हणायचं तर असं झालं की इतकी पॉझिटिव्ह मुलगी, जिचं म्हणणंच असं आहे की आपण कशाला जगासाठी बदलायचं, आपणच जगाला बदलवायचं. सो ही ठाम मतावर असणारी मुलगी आहे. त्यामुळे शिल्पा जी गावाकडनं बिलॉंग करते, तर कुठेतरी तिच्या मनामध्ये एक समाजाचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की आपण ही गोष्ट केली तर कदाचित आपल्या अवतीभोवतीची 4 लोकं पण हर्ट होतील. पण स्वानंदी हर्ट होऊ न देता कशा पद्धतीने आपली मतं लोकांपुढे मांडते, सो हे चॅलेंज आहे. नमस्कार, मी रोहन गुजर. बऱ्याच वर्षांनंतर मी मालिका करतो आहे. सन मराठीवर आमची मालिका येणार आहे नवी जन्मे नमी, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता. नक्की बघा. सुजित नावाचं माझं पात्र आहे या मालिकेमध्ये, जो खासदारांचा मुलगा आहे. पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे, खासदारांचा मुलगा असल्यामुळे त्याला माहिती आहे की कुठल्याही गोष्टी माझ्या आयुष्यात सहज होऊ शकतात. पैसा आहे, पॉवर आहे. वडिलांची इच्छा आहे की कुठेतरी सुजितने पॉलिटिक्समध्ये यावं, यात करिअर करावं. पण सुजित काही त्या मनस्थितीत नाही आहे. आत्ता तरी सिरियलमध्ये तो आत्ता त्याचं उत्तम आयुष्य जगतो आहे. त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक मुली, त्याच्या आयुष्यात असणारा त्याचा मित्र मणी आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात येणारी स्वानंदी, ह्या यांचं त्रिकूट या मालिकेत तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि मला असं वाटतं की बऱ्याच काळानंतर मालिकेमध्ये, म्हणजे तुम्ही जर आमच्या मालिकेचं पोस्टर बघाल तर एक मुलगी आणि 2 मुलं तुम्हाला दिसत आहेत. पण ही 2 मुलं उत्तम मित्र आहेत एकमेकांचे. मला असं वाटतं बऱ्याच काळानंतर मालिका विश्वामध्ये ब्रोमॅन्स तुम्हाला बघायला मिळू शकतो. मराठी चित्रपटाला जशी परंपरा आहे, अशोक मामा असतील, लक्षा सर असतील, महेश सर असतील, त्यांची एक केमिस्ट्री आपल्याला प्रत्येक वेळेला आवडत आले प्रत्येक सिनेमामध्ये. आम्ही तोच प्रयत्न करतो आहे की तसाच ब्रोमॅन्स, 2 मित्रांमधलं नातं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ही एक जमेची बाजू आमच्या गोष्टीची. आणि त्यानंतर स्वानंदी नावाचं पात्र त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर मग नेमकं काय घडत जातं, ती त्या दोघांचं लाईफ कसं इन्फ्लुएन्स करते, तिच्यामुळे त्या दोघांच्या केमिस्ट्रीमध्ये नेमकं काय होतं, हे तुम्हाला आमच्या मालिकेत बघायला मिळतं. या मालिकेत थ्रू यूथसुद्धा पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे बघू शकतं आणि त्यासाठी मला दशमीचे आणि सन मराठीचे आभार मानायचे आहेत. कारण असा एखादा विषय ते हाताळत आहे जो खूप डेलिकेट आहे, खरं तर खूप धाडसी विषय आणि खूप हळवा विषय ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की यूथ म्हणून आमच्यावर जबाबदारी आहे की आम्ही ते कसं करायचं. पहिल्यांदाच काम करतो दोघांबरोबर. शिल्पाबरोबर अजून माझे फार सीन्स आले नाही आहेत, पण आम्ही जे काही थोडेफार सीन्स केले शिल्पा आणि मी, उत्तम केमिस्ट्री आहे, उत्तम गोष्टी वर्कआउट होत आहेत. मणी आणि मी माझं सांगेन, कदाचित आम्ही दोघेही थिएटर बॅकग्राऊंडमधनं आलेले असल्यामुळे एक छान केमिस्ट्री आमच्यात डेव्हलप झालेली आहे. तुमचं गिव्ह अँड टेक खूप सुधारतं जेव्हा तुम्ही नाटक करून आलेलं असता तेव्हा. सो मला असं वाटतं की त्याचा आम्हाला फायदा होतो आणि तीच केमिस्ट्री कदाचित लोकांना आवडते. नवी जन्मे नमी, त्यामध्ये मी मणी ही भूमिका साकारतो आहे. ऑफकोर्स ही भूमिका खूप छान आहे, करायला मजा येते आणि अर्थात तुम्हालाही बघायला खूप मजा येईल, आवडेल, खात्री बाळगतो. राजा राणीजी का जोडी नाव आहे. शिव कलर्स मराठीवर एक सिरियल होती पोतडी एंटरटेनमेंटची. सो माझा लास्ट प्रोजेक्ट तो होता, त्यानंतर आता हाच दशमीचा.
या भूमिकेत आव्हान असं की हा खूप कोल्ड ब्लडेड माणूस आहे. सो त्याची जी काही ॲक्टिव्हिटी असेल तो एकदम शांततेत ही पार पाडतो इन अ पॉझिटिव्ह वे. त्याला चुकीची गोष्ट सहन होत नाही. चुकीचं काही घडतं आहे तर समोरच्याला ती जाणीव करून देणं की बाबा रे हां हे तुझं चुकतं आहे, हे असं करायला नको आहे, आणि त्याला परत मूळ पदावर चांगल्या नोटवर आणून सोडणे ही जबाबदारी आहे या कॅरेक्टरची. कुठलाही नवीन प्रोजेक्ट असेल तर आपण शून्यपासूनच सुरुवात करतो, रादर ती करायलाच हवी, जुनं तिथेच थांबवून नव्याने सुरुवात करायला हवी. आणि हो, आपण जेव्हा नव्याने सुरुवात करतो त्यावेळेस तीच ताकद लावतो जी आपण पहिल्या वेळेस केलेली लावलेली असते किंवा त्याच्याही आधी लावलेली असते. प्रेक्षकांना मी हेच आवाहन करेल की ही मालिका आवर्जून बघा, ही मालिका तुम्हाला आवडेल. बऱ्याच मालिका अशा असतात ज्या सासूसुनाशी निगडीत असतात किंवा किचन ड्रामा असतो. सो यात किचन ड्रामाच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक वेगळा ड्रामा बघायला मिळणार आहे. बराच यूथ असा आहे, वर्ग असा आहे जो या सिरियलमधल्या काही गोष्टी रिलेट करू शकेल, या सिरियलमधले काही कॅरेक्टर्स आहेत जे रिलेट करू शकेल, असे रिलेटेबल पॉईंट्स खूप आहेत यात. सो नक्कीच हे तुम्हाला बघायला आवडेल. मी जे पात्र साकारतो आहे मणी, तर हे पात्र खूप पॉझिटिव्ह आहे, शांत आहे, ज्याला चुकीच्या गोष्टी पटत नाही. आणि माझं जे पात्र आहे ते एका कुटुंबात आम्ही आश्रित आहोत, मी आश्रित आहे, मी काय कोणाचा पाल्य नाही, पण मी कोणाला तरी माझा पालक समजतो. ते माझ्यासाठी सर्वस्व आहे, म्हणजे सरपोतदार म्हणून जे आहे ते माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यांचा मुलगा सुजित हा मतलब वो सब कुछ है मेरे लिए, वो सरपोतदार फॅमिली सब कुछ है, जिनकी वजह से त्यांच्यामुळे मी आहे असं मानणारा मी आहे खरं तर हे कॅरेक्टर. आणि त्यांच्यासाठी ती प्रायोरिटी आहे आधी, मग माझं काही असेल ते माझं नंतर. आधीची भूमिका ही एक पोलीस खात्यातली ACP ची भूमिका होती, ती कणखर होती, कर्तव्यदक्ष होती. अर्थात हे सुद्धा कर्तव्यदक्ष कॅरेक्टर आहे, पण बाय प्रोफेशन हे वेगवेगळं आहे. इकडे मणी अकाउंट सेक्शन सांभाळणारा, राजकारणातल्या त्यांच्या काही गोष्टी सांभाळणारा, किंवा सुजित काही गोष्टींमध्ये अडकला तर त्याला त्या संकटातून बाहेर काढणं, सुखरूप बाहेर काढणं, या माझ्या इकडे जबाबदारी, आणि तिकडे सामाजिक गोष्टी होत्या. सो हा फरक आहे.